आज आपण या व्हिडिओमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमधला 11वा प्रॉब्लेम बघणार आहोत. काय म्हटले बघा, धीरज अँड नीरज हु शेअर्स प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. या दोघांचा रेशिओ इक्वल आहे, लक्षात घ्या. आता इथे इक्वल रेशिओ दिला आहे म्हणजे न्यू रेशिओ पण इक्वलच असणार आहे, लक्षात घ्या. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इक्वल असणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013, या बाजूला बघा, बॅलन्स शीटमधली ॲसेट बाजू दिलेली आहे इथं, आणि या बाजूला लायबिलिटी बाजू दिलेली आहे. काय म्हणते बघूया, ऑन 1 एप्रिल 2013, म्हणजे 1 एप्रिल 2013 रोजी काय म्हटले, दे ॲग्रीड टू ॲडमिट सूरज ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. म्हणजे 1 एप्रिल 2013 या ठिकाणी सूरजला ॲडमिशन द्यायचं ठरलेलं आहे आपल्या संस्थेमध्ये. नंबर एक बघा, सूरज टू ब्रिंग इन कॅश ₹90,000 टुवर्ड्स हिज कॅपिटल फॉर 1/3 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. म्हणजे काय, तर या ठिकाणी ज्या वेळेला सूरज आला आपल्या व्यवसायामध्ये, त्यावेळी त्यानं 90,000 रुपयाची कॅश कॅपिटल म्हणून आणलेले, म्हणजे कॅपिटल आणण्याची एंट्री करावी लागेल. नंबर दोन, द फर्म्स गुडविल शुड बी रेज्ड टू ₹90,000. या ठिकाणी गुडविल पण 90,000 रुपयाचा आणलेला आहे, पण इथं आणलं आहे असं म्हणलं का नाही म्हणलं, इथं रेज केलं आहे, लक्षात घ्या. सॉरी, इथं रेज केलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला रेज केल्याची एंट्री करावी लागेल. तर बघा, मी तुम्हाला एंट्री दाखवतो आहे. इथं बघा, ही एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सूरज कॅपिटल अकाउंट क्रेडिट, कॅपिटल आणण्याची एंट्री अशी होईल 90,000 90,000. त्यानंतर गुडविल रेज केल्याची एंट्री बघा, गुडविल अकाउंट डेबिट 90,000 टू धीरज कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू नीरज कॅपिटल अकाउंट क्रेडिट 45,000 45,000 रुपये इक्वल वाटायचं, लक्षात घ्या. बिईंग गुडविल रेज्ड टू ओल्ड पार्टनर, ठीक आहे. त्यानंतर बघा, नंबर तीनमध्ये काय म्हटलेलं आहे, अँड पुढे बघा, दोन नंबरमध्येच म्हटलं आहे, अँड इट इज टू बी रिटन ऑफ आफ्टर सूरज ॲडमिशन इन न्यू प्रॉफिट रेशिओ. म्हणजे सूरजचं ॲडमिशन झाल्यानंतर हे जे 90,000 रुपये आहेत हे काढून टाकायला सांगितलेत. आता सूरजचं ॲडमिशन झाल्यानंतर व्यवसायामध्ये किती जण असणार आहेत, 3 जण. मग रिटर्न ऑफची एंट्री करत असताना बघा, अशी करावी लागेल आपल्याला. या ठिकाणी बघा, इथं बघा, म्हणलं 1 एप्रिल धीरज कॅपिटल अकाउंट 30,000, नीरज कॅपिटल अकाउंट 30,000 डेबिट, आणि सूरज कॅपिटल अकाउंट डेबिट 30,000 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 90,000, ठीक आहे. तर या ठिकाणी तिघांना पण डेबिटमध्ये एक रक्कम द्यायची आहे आणि ती समान वाटायची आहे, ओके. बिईंग गुडविल रिटर्न ऑफ फॉर हिज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, रिटर्न ऑफ करायची एंट्री ही आपण केलेली आहे. इथं वाटत असताना बघा, तिघांना समान देऊन टाकायचं आहे. चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा, नंबर तीन, प्लांट अँड मशिनरी वॉज अंडर व्हॅल्यूड बाय 10%. प्लांट अँड मशिनरीला स्टार्ट केलेला आहे. त्यानंतर बघा, अँड लँड अँड बिल्डिंग वॉज ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. लँड अँड बिल्डिंगला एक स्टार करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, स्टॉक टू बी इन्क्रीज्ड बाय ₹2,200, स्टॉकला एक स्टार करून घेतला आहे. त्यानंतर बघा, अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड टू ₹10,000. फर्निचर 10,000 रुपयापर्यंत कमी करायचं आहे. फर्निचर 10,600 दिलं इथं, स्टार केलेलं आहे. पुढे बघा, अजून एक दोन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आउट ऑफ क्रेडिटर्स ₹1,200 म्हणलं आहे, इज नो मोअर पेएबल. म्हणजे 1,200 क्रेडिटर्स, नो मोअर पेएबल, म्हणजे पेएबल काय आहे, नाही आहे, लक्षात घ्या, ते दिलंच नाही आहे. मग इथं क्रेडिटरला एक आपल्याला स्टार करून इथं घ्यायचं आहे, लक्षात घ्या, इथं क्रेडिटरला एक स्टार येईल, ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढं शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे. द कॅपिटल अकाउंट टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ बाय ओपनिंग द करंट अकाउंट. म्हणजे या ठिकाणी जे आपण कॅपिटल काढणार आहे, न्यू कॅपिटल फर्मचं, ते कुठे टाकायचं आहे, करंट अकाउंट टाकायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स येतो, तो बॅलन्स आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये काय केलं होतं, बँक अकाउंटला टाकला होता. परंतु आता इथं काय करायचं, इथं करंट अकाउंटला टाकायचा तो बॅलन्स, ओके. चला तर मग आता एक आपण सोडवत जाऊया. आता बघा, पहिल्यांदा ॲसेट बाजू घेऊया. प्लांट अँड मशिनरी 45,000 इंद्रकमध्ये घ्यावं लागेल आपल्या ॲसेटला. लँड अँड बिल्डिंग इंद्रमध्ये बघा 84,000 घ्यावं लागेल. तर चला आता या प्रॉब्लेममध्ये काय काय ऐकलं बघूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट एक आखलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक आखलेला आहे. त्यानंतर बघा, नंबर तीनमध्ये कॅश अकाउंट आखलेला आहे, चौथा गुडविल अकाउंट आखलेला आहे, आणि नंतर बॅलन्स शीट टाकलेली आहे. आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा, प्लांट अँड मशिनरी घेतली आहे बघा 45,000 रुपयाची, त्याला एक ओळ सोडली. लँड अँड बिल्डिंग घेतलेली आहे बघा 84,000, त्याला एक ओळ सोडलेली आहे. त्यानंतर बघा, पुढं पेटंट किती आहे, 3,400 दिलेलं आहे. चला ॲसेट साईडला आउटरला पेटंट्स 3,400, स्टॉक
47,800 दिला आहे बघा इथं, त्याला स्टार केला आहे. चला मग इथं स्टॉक इनर कॉलममध्ये 47,800 त्याला एक ओळ सोडलेली आहे. फर्निचर 10,600, तर या ठिकाणी बघा फर्निचर असेटला 10,600 घेतलेलं आहे, एक ओळ सोडली. डेटर्स किती घेतले आहेत? 80,000. चला आउटर डायरेक्ट घेऊन टाकायचे, डेटर्स 80,000 रुपये घेतले. पुढे काय म्हटलं आहे? कॅश 10,200. तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 10,200. त्यानंतर बघा ॲसेट बाजू पूर्णपणे संपलेली आहे. लायबिलिटी बाजू बघा, कॅपिटल अकाउंट म्हटलं आहे धीरज 1,25,000, नीरज 35,000. तर आता हे दोन्ही बॅलन्स कुठे घ्यायचे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड धीरजच्या कॉलममध्ये 1,25,000, नीरजच्या कॉलममध्ये 35,000 रुपये. त्यानंतर बघा पुढं क्रेडिटर्सला आपण इथं स्टार करून घेतलेला आहे, लक्षात ठेवा 86,200. तर या ठिकाणी बघा लायबिलिटी बाजूला क्रेडिटर्सला लिहायचं 86,200, एक ओळ सोडायची. त्यानंतर बघा बिल्स पेएबल 28,000 सांगितलेलं आहे, तिथंच खाली बिल्स पेएबल आउटरला 28,000 रुपये. जनरल रिझर्व 6,800 दिला आहे बघा, जनरल रिझर्व 6,800 रुपये दिलेला आहे. तर हा जो रिझर्व आहे 6,800चा तो कुठे वाटायचा? समान पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथं म्हटलं बघा बाय जनरल रिझर्व धीरजला 6,800 निम्मे द्यायचे, म्हणजे 3,400, आणि नीरजला 3,400, धीरज 3,400, नीरज 3,400, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं ॲसेट आणि लायबिलिटी बाजू सगळी संपलेली आहे. त्यानंतर पहिली एंट्री आपल्याला करावी लागेल बघा, या ठिकाणी 90,000 रुपयाची कॅश आणल्या कॅपिटल म्हणून. एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू सूरज कॅपिटल अकाउंट क्रेडिट 90,000 90,000 अशी एंट्री होईल. तर बघा कॅश अकाउंटच्या डेबिटला एक पोस्टिंग करायचं आणि सूरज कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंट क्रेडिटला एक पोस्टिंग करायचं. चला कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. तर बघा इथं कॅश अकाउंट डेबिट साईड टू सूरज कॅपिटल अकाउंट 90,000 पोस्टिंग केले. आता कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला पोस्टिंग करावं लागेल. इथं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट म्हणलेला आहे, धीरज आणि नीरज डॅश द्यायची, सूरजच्या कॉलममध्ये 90,000. त्यानंतर बघा दुसरी एंट्री आपल्याला करावी लागेल, गुडविल रेज केले 90,000 रुपयाचं. गुडविल 90,000 रेज केले, मग आता रेज केल्याची एंट्री काय होईल बघा बरं. गुडविल अकाउंट डेबिट 90,000 टू धीरज कॅपिटल अकाउंट टू नीरज कॅपिटल अकाउंट, दोघांना पण समान देऊन टाकायची 90,000, 45,000. मग आता गुडविल अकाउंटच्या डेबिटला एक पोस्टिंग होईल आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. चला गुडविल अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला जाऊया. आता बघा गुडविल अकाउंट आपण इथं ओपन केलेला आहे. गुडविल अकाउंट डेबिट साईडला टू धीरज कॅपिटल अकाउंट टू नीरज कॅपिटल अकाउंट 45,000 45,000 रुपये, ठीक आहे. इथं पहिलं पोस्टिंग झालं. आता हे गुडविल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग झालं. आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जावं लागेल आपल्याला. चला मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट म्हणायचं, येतं त्या अकाउंटचं नाव इथं टाकायचं, बाय गुडविल अकाउंट 45,000 45,000 रुपये. चला दुसरी एंट्री झाली. आता तिसरी एंट्री काय म्हटलंय? रिटर्न ऑफची एंट्री करायची. आता रिटर्न ऑफ करत असताना तिघांच्या मध्ये करायचं, दोघांच्या मध्ये रिटर्न ऑफ करायचं नाही, ठीक आहे. तर एंट्री बघा कशी होईल, धीरज कॅपिटल अकाउंट, नीरज कॅपिटल अकाउंट डेबिट आणि सूरज कॅपिटल अकाउंट डेबिट 30,000 30,000 30,000 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 90,000. इथं समान प्रमाणामध्ये ते गुडविल रिटर्न ऑफ करायचं आहे. मग आता पोस्टिंग करत असताना कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करावं लागेल आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करावं लागेल. चला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पहिल्यांदा जाऊया. तिथं म्हणायचं टू गुडविल अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं बघा टू गुडविल अकाउंट म्हटलं आहे 30,000 30,000 30,000, तिघांच्या कॉलममध्ये समान रक्कम देऊन टाकायची. त्यानंतर बघा दुसरं पोस्टिंग होईल कॅपिटल अकाउंटच्या सॉरी गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा इथं इथं गुडविल अकाउंट आहे, गुडविल अकाउंट क्रेडिट साईडला बाय धीरज कॅपिटल अकाउंट, बाय नीरज कॅपिटल अकाउंट आणि बाय सूरज कॅपिटल अकाउंट, तिघांच्या नावासमोर 30,000 देऊन टाकायचे. आता बघा इकडे पण 90,000 पोस्टिंग झाले, इकडे पण 90,000 पोस्टिंग झाले. हा अकाउंट लगेच टॅली करायचा, 90,000 आणि 90,000 हा अकाउंट टॅली होईल. आता या अकाउंट यायचं नाही परत, ठीक आहे. आता चला तीन एंट्री आपल्या पूर्णपणे झालेल्या आहेत. चला आता नंबर 3 काय सांगितलं, प्लांट अँड मशिनरी वॉज अंडर व्हॅल्यूड बाय 10%. बघा प्लांट अँड मशिनरी वॉज अंडर व्हॅल्यूड बाय 10%. आता प्लांट अँड मशिनरीची किंमत 10% आपल्याला कमी दिसलेली आहे, कमी आहे. मग 10% जर कमी असेल, प्लांट अँड मशिनरीची किंमत ही 45,000 10% कमी असेल, तर मग ही 45,000 रुपयाची किंमत ही किती टक्के असणार आहे? 90%. मग चला त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन दाखवते. प्लांट अँड मशिनरी म्हणलेला आहे 45,000. बघा हे आपला वर्किंग नोट अशी करावी लागेल, प्लांट अँड मशिनरी बरोबर किती घ्यायला लागेल, 45,000 × 100/90 म्हणजे 90 का ही 100% आपल्याला करायचे आहे, ही आहे 90% ही. त्यामुळे या प्रमाणामध्ये असं लिहून घ्यायचं,
90 मधल्या शून्याला इथले एक शून्य घालवला, राहिले इथं 9, 9 एके 9, 9 5 45, इथं वर 5 आले. आता इथं जे 2 शून्य राहिलेत ते वर घेतले, 500 आले. 500 गुणिले 100 जर केलं तर या ठिकाणी 50,000 प्लांट अँड मशिनरीची किंमत 100% येईल. 50,000, मग आता ही 50,000 ही 100% आणि ही आहे 90%. तर मग 100%मध्ये 90% जर वजा केली तर 10% रक्कम येते. मग इथे केले बघा, 50,000 या ठिकाणी बघा, 50,000 मायनस 45,000, आउटरला 5,000. ही जी 5,000 रक्कम आहे ती 10% लक्षात घ्या. मग ही 10% रक्कम काय करायची, ॲड करायची. तर चला मग या ठिकाणी बघा, आपल्याला इथं प्लांट अँड मशिनरी दिसते बघा, 45,000 ॲसेटला घेतली आपण, प्लस ॲप्रिसिएशन म्हणायचं 5,000 रुपये, आउटरला 50,000 रुपये, कळलं. या ठिकाणी 100% रक्कम घ्यायची असते लक्षात घ्या, म्हणून आपण 5,000 फक्त वाढवले. आता ही 5,000 वाढली रक्कम म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी 5,000 रुपये इथे घेतले. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं, ॲडजस्टमेंटमध्ये अँड लँड अँड बिल्डिंग वॉज ओव्हर व्हॅल्युड बाय 20%. आता लँड अँड बिल्डिंगची किंमत आपल्याला ओव्हर व्हॅल्युड झालेली दिसलेली आहे. ओव्हर व्हॅल्युड म्हणजे किती, म्हणजे काय, वाढलेली दिसली. किती वाढावा आहे, 20%. मग आता बघा मी तुम्हाला वर्किंग नोट्स सांगतोय. या ठिकाणी बघा, लँड अँड बिल्डिंग आपल्याला 84,000 दिलेली आहे, ही 120% लक्षात घ्या. 20% ज्यादा दिसल्या म्हणजे 120%, ठीक आहे. तर आता ही 84,000 रक्कम आपण या ठिकाणी वर्किंग नोट करूया. आता इथं बघा, लँड अँड बिल्डिंग म्हटलंय, लँड अँड बिल्डिंग बरोबर 84,000 इथे घ्यायचे. 84,000 इथे घेतले, त्याला गुणिले 100/120 करायचे, कारण 84,000 ही रक्कम 120% आहे. 20% ज्यादा दिसल्या म्हणजे 120 घ्यायचे. मग या शून्याला इथला एक शून्य गेला, 12 एके 12, 12 7 84 आलं. आणि या 2 शून्याला वर 2 शून्य घेतले, मग 700/100 जर केले तर 70,000 येईल. आता ही जी 70,000 किंमत आहे ती 100% आलं लक्षात, 100%. मग या 70,000 84,000 वजा करायचे, किंवा 84,000 70,000 वजा करा, 120%, 100% वजा करा म्हणजे 20% येईल. 120% या 100% वजा करा म्हणजे 20% आउटरला येतील. मग बघा, 84,000 - 70,000 जर इथं केलं तर 14,000 येईल रक्कम. ही जी 14,000 रक्कम आहे ती 20%, मग ती 20% आपल्याला वजा करावी लागेल, कारण का ती ज्यादा रक्कम आहे. मग 14,000 आपल्याला काय करावं लागेल, ॲसेटला जावं लागेल, आणि लँड अँड बिल्डिंगमधून मायनस ओव्हर व्हॅल्युएशन म्हणायचं, किती, 14,000, आउटरला 70,000. आता ही 14,000 रक्कम कमी झाली म्हणून या ठिकाणी बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड टू लँड अँड बिल्डिंग म्हणायचं 14,000 रुपये. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय, स्टॉक टू बी इन्क्रीज बाय रुपीज 2,200, 2,200 वाढवायचं आहे. मग चला स्टॉकमध्ये 2,200 वाढवूया, प्लस ॲप्रिसिएशन 2,200. आता बघा या ठिकाणी 2,200 वाढवले, आउटरला 50,000 येईल. मग 2,200 वाढ झाली म्हणून कुठे यायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय स्टॉक अकाउंट 2,200. पुढे काय म्हटलंय बघा, अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड 2,10,000, म्हणजे या ठिकाणी फर्निचरची किंमत रिड्यूस करायची 10,000 म्हणजे 10,000 रुपयापर्यंत खाली आणायची किंमत. मग जर मला सांगा, या ठिकाणी आपल्याला फर्निचरची किंमत 10,600 दिली आणि ती 10,000 आणायची असेल तर किती कमी करायला लागतील आपल्याला, 600 रुपये. मग लेस डिप्रिसिएशन 600 म्हणायचं, आउटला 10,000. किंमत कमी झाली फर्निचरची, कमी झाल्यामुळे आपल्याला कुठे घ्यावं लागेल, डेबिटला घ्यावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला टू फर्निचर अकाउंट 600 रुपये, ठीक आहे. या ठिकाणी बघा, या इथल्या ॲडजस्टमेंट संपल्या, पूर्णपणे संपल्यात 4 ॲडजस्टमेंट. पुढची एक ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल, ती म्हणजे क्रेडिटरमधले 1,200 ते आपल्याला आपण पेड केले नाहीत, इथं काढून टाकायचे ते 1,200. तर बघा काय म्हणायचं, टू क्लेम ऑफ क्रेडिटर 1,200, आउटरला 85,000. 86,200 1,200 वजा केले, 85,000 येईल. 1,200 हे एवढे कमी झाले, लायबिलिटी कमी झाली आपली, फायदा झाला आपला बाय क्रेडिटर अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स म्हणायचं 1,200, ठीक आहे. आता त्यानंतर शेवटी काय म्हणायचं, कॅपिटल अकाउंट टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ बाय ओपनिंग द करंट अकाउंट. आता आपल्याला इथं सुरुवातीला ओल्ड रेशिओ काढावा लागेल, नंतर न्यू रेशिओ काढावा लागेल, नंतर बॅलन्स रेशिओ काढावा लागेल. बघूया इथं, हं, आता इथं बघा, ओल्ड रेशिओ किती आहे, 1:1, दोघांचा समान आहे, आपल्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की इक्वल आहे म्हणून, म्हणून आपण इथे 1:1 घेतला. न्यू रेशिओ प्रॉफिट, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 1:1 दिलाय. का दिलाय 1:1? तर जुना रेशिओ समान आहे म्हणून न्यू रेशिओ समानच येतो, लक्षात घ्या, कळलं. त्यानंतर बॅलन्स रेशिओ इथं आपल्याला काढावं लागेल. बॅलन्स रेशिओ बरोबर बघा, बॅलन्स रेशिओ बरोबर 1 - शेअर ऑफ इनकमिंग पार्टनर, हे सूत्र आहे बॅलन्स रेशिओ काढायचं. मग बरोबर 1 - शेअर ऑफ इनकमिंग पार्टनर, त्याचा शेअर ऑफ इनकमिंग पार्टनर किती आहे,
बघा इथे दिले बघा एक 1 थर्ड आहे सूर्याचा येताना रेशो किती सांगितलंय 1 थर्ड मग या ठिकाणी बघा 1/3 करायचं मग इथे किती आला ही वजाबाकी जर केली आपण तर 2/3 येईल त्यानंतर मग आता फर्मचं न्यू कॅपिटल काढायचं फर्म्स न्यू कॅपिटल बरोबर इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल हे सूत्र आहे गुणिले 1/ इनकमिंग पार्टनर शेअर बरोबर आता येताना भागीदारांनी किती आणलेत या सूरजनं नवीन भागीदारांनी येताना किती कॅपिटल आणले 90,000 मग हे जे म्हणले तेच म्हणले इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल 90,000 घ्यायचं गुणिले 1/1/3 इनकमिंग पार्टनर शेअर किती आहे इथे तुम्हाला दाखवलाय मी तोच घ्यायचा 1/3 घ्यायचा लक्षात घ्या कळलं 1/3 घ्यायचा तर मग या ठिकाणी 1/3 घेतला तर 90,000 गुणिले उलटून गुणिले मांडायचं 3/1 मांडायचं आता इथं ह्याचं 3/1 मांडायचं मग 90,000 गुणिले 3 जर केलं तर 270,000 आपल्या फर्मचं कॅपिटल येईल ठीक आहे मग आता हे 270,000 रुपये तिघांना म्हणजे धीरज नीरज आणि सूरज या तिघांना समान वाटायचं आहे का समान वाटायचं आहे तर या ठिकाणी ओल्ड रेशो समान आहे न्यू रेशो समान आहे त्यामुळे या ठिकाणी हे वाटत असताना कसं वाटायचं न्यू रेशोमध्येच वाटावं लागेल न्यू रेशो आपल्याला दिलेलाच आहे कसा दिलेला आहे इथं बघा समान दिला आहे त्यामुळे 270,000 तिघांना जर समान वाटायचं म्हटलं तर किती येईल तिघांना समान 90,000 90,000 आणि 90,000 ठीक आहे मग याचं पोस्टिंग कुठे करावं लागेल तर या ठिकाणी बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला इथं जायचं टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड म्हणायचं 90,000 90,000 आणि 90,000 त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट म्हणायचं धीरज 90,000 नीरज 90,000 सूरज 90,000 आउटरला 270,000 प्रॉब्लेम संपलेला आहे लक्षात घ्या प्रॉब्लेम संपलेला आहे मग आता सुरुवातीला काय करूया रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया रिव्हॅल्युएशन अकाउंटला आता या ठिकाणी बघा डेबिट बाजू मोठी येते डेबिट बाजू येते बघा 14,600 तीच क्रेडिट साईडला घ्यायची 14,600 14,600 मधून 5,000 2,200 आणि 1,200 वजा करायचे बॅलन्स येईल बघा वजा करून 6,200 मग हे 6,200 हा लॉस आहे लक्षात घ्या काय म्हणायचं बाय लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणायचं तर धीरज आणि नीरज दोघांनाच वाटायचं आहे समान धीरज आणि नीरज या दोघांना समान वाटायचं आहे 300 300 मग हा 300 जो लॉस आहे तो कुठे घ्यायचा या बाजूला घ्यायचा आहे काय म्हणायचं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट धीरजच्या कॉलममध्ये 300 नीरजच्या कॉलममध्ये 300 आता बघा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा जो बॅलन्स आला तो लॉस म्हणला आपण तो कुठे घेतला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला आता या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला जो बॅलन्स येईल त्याला आपण काय म्हणायचं प्रॉफिट म्हणतो आपण नेहमी तो कुठे घेतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला यांचे कॉलम क्लोज करावे लागतील बघा आता सूरजच्या कॉलम क्लोज करूया सुरुवातीला सूरज बघा डेबिट मोठी येते इथं 90,000 आणि इथं 30,000 घेतलेत किती आले 1,20,000 हीच रक्कम कुठे घ्यायची क्रेडिट साईडला घ्यायची 1,20,000 1,20,000 मधून जर 90,000 इथले वजा केले तर 30,000 बॅलन्स येईल ठीक आहे त्यानंतर नीरजचा कॉलम क्लोज करायचा तो पण नीरजचा कॉलम हा डेबिट बाजू जास्त येते 30,000 300 आणि 90,000 या तिघांची बेरीज 1,23,000 तीच इकडे घ्यायची क्रेडिट साईडला 1,23,000 1,23,000 मधून 1, 2 आणि 3 ह्या 3 रकमा पहिल्या वजा केल्या इथं बॅलन्स होते बघा 39,700 त्याला स्टार करायचा आणि इथं नाव द्यायचं बाईक करंट अकाउंट म्हणायचं का करंट अकाउंट म्हटलं तर इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलंय द कॅपिटल अकाउंट टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ बाय ओपनिंग द करंट अकाउंट इथं करंट अकाउंट म्हटलं आहे इथं करंट अकाउंट म्हणून टाकायचं लक्षात आलं इथं जर बँक अकाउंट म्हटलं असतं तर इथं आपण बँक अकाउंट म्हटलं असतं मागच्या प्रॉब्लेममध्ये बघा प्रॉब्लेम नंबर 10 इथं करंट बँक अकाउंट म्हटलं होतं आपण कारण तसं प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं म्हणून म्हटलं होतं आता इथं करंट अकाउंट म्हटलं आहे करंट अकाउंट म्हणायचं त्यानंतर बघा धीरजचा कॉलम क्रेडिट बाजू जास्त येते धीरजची बघा धीरजची तिने या रकमेची जर बेरीज केली आपण तर 1,73,400 येते तीच डेबिटला घ्यायची 1,73,400 या 1,73,400 मधून 30,300 आणि 90,000 वजा केल्यानंतर 50,300 बॅलन्स येतोय मग त्याला स्टार करायचा आणि तो इथं काय म्हणायचं डेबिट साईडला टू करंट अकाउंट म्हणायचं 50,300 आता एक लक्षात घ्या आता इथं कॅपिटल अकाउंटला हे धीरजच्या कॉलममध्ये डेबिटला बॅलन्स आला आहे आणि नीरज आणि सूरजच्या कॉलममध्ये क्रेडिट साईडला बॅलन्स आला आहे तर ते बॅलन्स उचलायचे आता काय करूया पहिल्यांदा नीरज आणि सूरज या दोघांचे हे दोन बॅलन्स उचलूया आणि डायरेक्ट ॲसेटला टाकायचे नीरज करंट अकाउंट आणि सूरज करंट अकाउंट म्हणायचं नीरज करंट अकाउंट आणि सूरज करंट अकाउंट इथं म्हणायचं ॲसेटला बॅलन्स शीटच्या आणि इथं 39,700 आणि 30,000 म्हणायचं ठीक आहे म्हणजे ही हा जो बॅलन्स आहे तो
बॅलन्स शीटच्या ॲसेटला टाकायची दोन्ही पण बॅलन्स, आणि हा बॅलन्स कोण टाकायचा? लायबिलिटी साईडला टाकायचा. कुणाचा आहे? धीरजचा. धीरज करंट अकाउंट म्हणायचं 50,300. बघा लायबिलिटी साईडला इथं म्हटलं बघा धीरज करंट अकाउंट 50,300. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला, कॅश अकाउंट क्लोज करूया. बघा 90,000 आणि 10,200 1,200 क्रेडिट साईडला बॅलन्स येईल, तोच बॅलन्स क्रेडिट साईडला वरती घ्यायचा, त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 1,200. हा बॅलन्स ॲसेटला घ्यायचा. बघा इथं तुम्हाला शेवटी घेतलेला दिसेल, बघा कॅश अकाउंट 1,200. ठीक आहे, इथं बॅलन्स घेतलेला हा कॅश अकाउंट 1,200. आणि नंतर बघा गुडविल अकाउंट आपण पहिल्यांदाच क्लोज केले, इथं काय आपण दोन्हीकडे पोस्टिंग केले 90,000, त्यामुळे हा अकाउंट क्लोज झालेला आहे, टॅली झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता बॅलन्स शीट जर क्लोज केली आपण, तर बघा बॅलन्स शीटची डेबिट बाजू म्हणजे सॉरी लायबिलिटी बाजू 4,33,300 आणि ॲसेट बाजू 4,33,300 येते. या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली होईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेमच्या एंट्र्या पाहणार आहोत.